ಪ್ರಾಚಿ ಸುಂದರಿ ಭವ್ಯಾಕಾಶಿ ಸುಂದರ ಬಹುನಟನಿ. ಪ್ರಾಚಿ ಸುಂದರಿ ಭವ್ಯಾಕಾಶಿ, ಹಾ ಹೇ ಪಾವೋ. ಪ್ರಾಚಿ ಸುಂದರಿ ಭವ್ಯಾಕಾಶಿ ಸುಂದರ ಬಹುನಟನಿ. ಕಸಾ ಹರಾಯ ಚರಣ, ಠೀಕ ಆಯ್ ಪಣ ಪಣ ಕಾಯ ಕಪಾಳ ತುಮಚ, ನೆಹಮಿ ತುಮ್ಹಿ ಅಸ ಆಡತಾ? ನಾಯಿ ಹಾ ಪಹಿಲಾ ಚರಣ ಮೀ ಜುಳವ ಆಯ್ ಹಬಾ. ಮಯೂರವಾಲಂಕೃತ ಮಯೂಖಾಲಂಕೃತ, ಮಯೂಖ ಮಂಜೆ ಕಿರಣ, ಹಾ ಮಂಜೆ ಕಿರಣಾನಿ ಯುಕ್ತ ಆಶಿ. ಹಾ ಬಸ್ ಕಾಯ ಲೀಲೆ ಸಮಜ ಸುದಾನೆ. ಮಯೂಖಾಲಂಕೃತ ಪ್ರಾಕ್ಪ್ರಮದಾಹಿ ಮಂಜೆ ಪೂರ್ವ ಸ್ತ್ರೀ, ಲಗ್ನ ಪೂರ್ವಿಚ ನವೇನಾ? ಪ್ರಾಕ್ ಪ್ರಮದಾಹಿ ಮಂಜೆ ಪೂರ್ವ ಹೀಸ್ ಕೋಣಿ ಏಕ್ ಸುಂದರಿ ಅಸ. ಅರೆ ಅಲ ರೀ ಜಾನಾತ್, ವಾಸ್ ವಾಸ್ ಕೊಡು ವಾಸ್. ಮಯೂಖಾಲಂಕೃತ ಪ್ರಾಕ್ ಪ್ರಮದಾಹಿ ವಿಯತಿ ರುಚಿರ ನಟಲಿ ಅಣಿ ದುಸರಿಯು ಹಿ ಥೋಡಿಸಿ ಧಲಿಲಿ ಕಾ ವಿಲೋಲ ಯೌವನ ತಿಸೆ ನಿರಹಿತ ಇತ್ಕ ಧಲ. ವಿಲೋಲ ಯೌವನ ತಿಸೆ ನಿರಹಿತ ಯೌವನ ನಿರಖಿತ ತಿಚೆ ನಿರಖಿತ ವಿಲೋಲ ಯೌವನ ತಿಚೆ ನಿರಖಿತ. ಅರೆ ಅರೆ ಮಗ ಅಡ್ಡಾಸ್ತ ಮೀ ಸಂಗತೋ ಐ ವಿಲೋಲ ಯೌವನ ತಿಚೆ ನಿರಖಿತ. ಹಾ ಕಾಯ್ ಸಂಬಂಧ ವಿಲೋಲ ಯೌವನ ತಿಚೆ ನಿರಖಿತ ಕವಿ ಕುಂಠಿತ ಧಾಳ. ಬಸ್ ಛಾನ್ ಛಾನ್ ಜುಳ್ಳೆ. ಹಾ ಜುಂಟ ನಾಹಿ ಸ್ವಾಮಿ, ಯಮಕ ಕಡಿತರಿ ಲಕ್ಷ ದಿಲ ಪಾಯ್ಜೆ ಕ ನಕೋ. ಏ ಮೂರ್ಖ ಐ ಮೀ ಸಂಗತೋ, ಯಮಕ ಶಿವ ಕವಿತಾ ಆಡತ್ ನೈ. अरे यम का करता जर तू असा आडू लागला तर महाराजांना मी कविता पुरवायचा कशा? कवी कुंठित झाला असं रानावातून भटकला नको कुठे प्रतिभा सापडते. पाहिलं कसा एकेका शब्दासाठी जीवाचा आता पेटा चाललाय तो. कवी कुंठित तुला तरी आठवतो एखादा शब्द? एखादा हे का? अरे हजार शब्द घे मुजू. अरे वरती नटली आहे ना, अरे कवितेत नटली आहे ना बर, तर खाली पटली तुटली विटली सुटली हटली सुटली तुटली पटली सुटली तुटली पटली सुटली. मूर्खा अशी नुसती शब्दाची भेंडोळी सोडली म्हणजे कुठं कविता जमते वाटते? अरे जमते. हा जमते. अरे बाबा व्यवहारात जसं धोन तसे काव्यात शब्द कसे भरपूर पाहिजे. व्यवहारात तसे धन तसे काव्यात तसे शब्द भरपूर पाहिजे असे. एका कविता. हा कविता. सुशीतल समीर हा तरुलता मधे खेळतो प्रसन्न करुणे तया डुलवितो स्वतः डोलतो सुगंध वर मागुनी अळवितो तया गुणेत गुण जाणते सुखविते गुण सजना. ही कविता माझी आहे. नाही माझी आहे. अरे वा माझी कविता. काय काय झालंय? काही नाही कविता आहे. कविता माझी माझी. सुशीतल समीर हा तरुलता मधी खेळतो वा प्रसन्न करुणी तया डुलवितो स्वतः डोलतो सुगंध वर मागुनी आवरतो अळवितो आहे मला सुगंध वर मागुनी अळवितो तयांच्या मना गुणीच गुण जाणती सुखविती गुणी सज्जना. महाशय ती कविता माझी आहे. आपली आहे? हा आपण कवी आहात? आहे नाद आहे थोडासा मला. कुठं असता आपण? इथं गौळवाड्याजवळ आश्रम आहे माझा. प्रसाद म्हणतात मला. प्रसाद?
नाव कधी ऐकलं नव्हतं? कधीच नाही. आपण हे आमच्या स्वामी कवीश्वर सुभाषित नगरीचे महाराज रसिक मित्र यांचे हे राजकवी आहेत. असं कवी शिरोमणी अशी पदवी आहे ना? तिथं काय उभ्या आहात रे? चला सांगते वाय घेऊन. कवीश्वर आपल्या दर्शनानं आलभ्य लाभत मला म्हणायचा. बरं द्या ती कविता. हो प्रसाद जरा थांबा ना. आपल्या आणखी काही कविता असतीलच? हो हो पुष्कळ. त्या पाहायला मिळतील का? अवश्य. परंतु माझ्या आश्रमापर्यंत येण्याचे श्रम घ्यावे लागतील आपल्याला. हो हो जरूर जरूर. चला. अरे कंडूक मंडूक. हो आलो. गौळवाड्याजवळ यांच्या आश्रमात मी आहे, तिथं घेऊन या. चला. हो स्वामी. हो हो आलो. पाहिलंस कसा बगळा येतो. असंच आता हा मैत्रीचं सोन घेऊन ह्याला आपल्या पंखाखाली दाबून ठेवणार आणि शेवटी आम्हाला गचांडी मिळणार. असंच ना कवी कुंडीत झाला. असं निराश होऊ नकोस बाबा. दोन कवींची मैत्री जगात सापडायची नाही. आज गळ्यात हात तर उद्या गळ्यावर हात. अरे काय आहे? खरं आहे बाबा.